बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी जवळा येथे बरसिले वस्तीवर राहत्या घरी मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यावर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ जवळा ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला होता. आज जवळा गावामध्ये निषेधाची सभा घेण्यात आली. यावेळी अनेक महिला व ग्रामस्थांनी सभेमध्ये आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जोपर्यंत आरोपीचा शोध लागत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी आरोपींना जेरबंद करण्याची ग्वाही दिल्यानंतर अंत्यविधीला ग्रामस्थ राजी झाले. परंतु आरोपीचा शोध न लागल्यास सार्वजनिक ठिकाणी दष्क्रियाविधी करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यावेळी बोलताना आक्रमक झालेल्या रणरागिणींनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात. आणि त्याच्यानंतर ही पलंगी पुनो ही आईचा आदर सत्कार मान सन्मान करण्यासाठी केली जाते. आपले ग्रामस्थ असतील, आज आपल्या ग्रामस्थामध्ये भरपूर मजूर आहेत. बाहेर जाऊन पोट भरण्यासाठी हे मजूर आलेले आहेत. जर एक आई आपल्या बाळाला घरी घेऊन जाते ती कुणाच्या जीवावर सोडून जाते. की आमचं गाव चांगलं आहे, आमच्या गावामध्ये दरार आहे, आमच्या गावात आम्हाला कोणी काही बोलू शकत नाही. तर सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते, बंधू असतील, कोणी आमचे मुलं असतील, कोणी कुणी असू द्या, गावामध्ये येणारा माणूस हा नियतीनेच चालला पाहिजे. महिलाकडे बघण्याची ताकद त्याची एक आईप्रमाणे बहिणीप्रमाणेच पाहिजे. न्याय तर परमेश्वर करणारच आहे. जर न्यायालयात न्याय होणार नाही तर आई भवानी चरणी एकच म्हणजे आई भवानी माते. जर आमच्यात ताकद आहे, यथाशक्ती तुझी शक्ती आहे, तो जो कोणी तो गुन्हेगार आहे त्याला आमच्या ताब्यात दे. बस हीच मी गावकऱ्यांची मी विनंती करते. गावकऱ्यांचा एवढं दरारा पाहिजे की आपल्या गावाकडे कोणी वाकडी नजर करून सुद्धा पाहिजे नाही पाहिजे महिलांकडे. आज मी एक महिला बोलते तुमच्यामध्ये, आमचा काय गुण आहे तुमच्यामध्ये राहण्याचा? किंवा मजूर येतो हा पोट भरण्यासाठी येतो. गावकऱ्यांची मुलगी असल, मजुराची मुलगी असल, सगळ्यांच्या पोटाला भावानी मुलगी दिलीय. कशासाठी आधी शक्तीची शक्तीची आपण आशावा दिलीय की तिचा मान सन्मान वाढावा, तिला योग्य पुरस्कार मिळावा, योग्य मान सन्मान मिळावा. आमचा मान सन्मान तुमच्या हातात आहे. गावळ आज जवळ गावकऱ्यांच्या हातात आमचा मान सन्मान आम्ही दिलेला आहे. आमचं रक्षण करायचं किंवा आम्हाला येशिवाय देऊन तोडायचं हे तुम्ही ठरवा. बस एवढेच दोन शब्द मी भवानी मातेची चरणी अर्पण करते. ज्या दिवशी तो गुन्हेगार सापडला नाही त्याला सर्व ग्रामस्थांसमोर येऊन इशी तोडला तरी आम्हाला हरकत नाही. तुमच्या क्षणी होत नसेल तर आमच्या हातात द्या. बस एवढंच निषेध नाही तर आमच्या सर्वांना मजूर यांचं गावात येतात, चटया विकायला येतात, कुणी कोणी टप विकायला येतात, कोणी काही कारणाने बाहेर गावचे लोक येतात. तर गावकऱ्यांचा एक नियम असावा की त्याची पहिलं नाव नोंदणी करावी आणि तरच गावात घुसावं. सांगताय सगळं आपल्या गावाच्या बाहेर आपल्या ग्रामस्थाच्या व्यतिरिक्त जर कोणी काही कार्य करून जात असेल. आणि जे अशा घटना घडतात त्या काही लायक घडत नाही. कोणीतरी याच्या पाठीमागा असतात, कोणीतरी पाहिला असतं, कोणा त्याची चाहूल असते. प्रत्येकाने प्रत्येक सुद्धा नागरिकांनी केली कोणी जे कोणी निदर्शनात कोणाच्या येईल त्यांनी प्रत्येकाने आपली आई बहिणीसाठी माहिती मावशी कुणी असू, आज लेडीज तरुण असू, म्हातारी असू, कुणी कुणालाही आज न्याय नाहीये. जर अशी घटना कुणाच्या निदर्शनात आली तर प्रत्येकाने सहकार्य करावं अगोदर. नंतर तर लोक करतात, निदर्शन करतात, बंद करतात, सगळं करतात, त्याला काही उपयोग नाही. पण आज जी घटना घडली ना ती घटना घडू नये याची पूर्वतयारी सगळ्यांनी घ्यावी, सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि अशी घटना घडणाऱ्यांना त्या नरोदमांना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच माझी विनंती आहे. जवळपासच्या सगळ्यांना विनंती, कुणी काही पाहिलं असेल तर अजिबात लपून ठेवू नका. आणि तिथल्या शाळेजवळच्या गाळ्या धारकांना माझी नम्र विनंती की कारण तो कोणाला तिथे बसून देऊ नका. झालं बाबा तुझं काही घेऊन तू बाहेर जा. पोरी ज्यावेळेस तिथे येतात त्यावेळेस एकही मुलगा तिथे थांबला पाहिजे. सगळ्या गाळ्या धारकांना विनंती आहे माझी, तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर हे कुठं तरी थांबणार आहे. सगळ्यांनी सहकार्य करायचे, अवैध धंदे बंद करा, त्या अवैध धंद्यावर नजर ठेवा. आम्हाला उगाच त्रास होईल असं काही करू नका. आम्हाला यायची जायची सुराने राहिली. आज घराच्या बाहेर निघायचं म्हणलं की पुरी सगळ्यात आतमध्ये दरवाजेच्या आत लपून येतो. ते कोणामुळे झालं सगळं? तुम्हाला असं पाहिलं वाटत नाही का की असं ही परिस्थिती का उद्भवली? ज्याच्यावर तोडण्यात मिळायला पाहिजे जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही एकत्र आमच्या ताब्यात येऊन त्याला आम्हाला चांगली शिक्षा करू द्या. कायद्याचा कायदा खूप लांबपर्यंत जातो, 10-10 वर्ष त्यांना न्याय मिळत नाही. काय करणार तो तोपर्यंत 50-100 हजार लाख गुन्हे घडून जात असतात. आज आपल्या गावात घडायला पाहिजे याच्यासाठी सगळ्या तरुणांना विनंती. सगळे तरुणी तर म्हातारे कोणी सुद्धा नाही येत, सगळे तरुणी तर सगळ्यांनी एक निर्धार करा की माझी शेजारी जरी असली
कोणी नवीन आलं त्याला विचारल्याशिवाय एवढी येऊ नका. घराजवळ तिची आई वडील नाही कोणी याचं पाहना. जवळ जर कोणी असं तर असं घडलंच असतं हे तरी मला वाटतंय कमीत कमी. बाकी तुमचं काय म्हणणं असं बघा. पण अजिबात बाहेरच्या लोकांना येताना बरोबर आहे. ग्रामपंचायत मध्ये कुठलंही कुटुंब नवीन आलं तर ग्रामपंचायत मध्ये त्याला आधी विचारा, चौकशी करा, त्याने येणार आहे सुद्धा तिथं नोंद करा. त्याशिवाय इथून पुढचं बाहेरचं अतिक्रमण जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकाची काळजी घ्या ना. बाहेरून आले, बाहेरून आले तर असं सुद्धा करू नका. आले तर आपल्या जेवढंच राहिले तर आपण त्यांना आश्रय दिला. आता त्याबद्दल आपण वाकडं वाय नजर करून किंवा तक्रार करून त्या गोष्टीचा मिटणार नाही. ते या गोष्टींना सगळ्या महिलांचा आमचा विरोध आहे. कुठलेही लोक आले तर बाहेरचे लोक येताना जाताना सगळ्यांनी त्याची नोंद ठेवली पाहिजे. ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत प्रत्येक वेळेला काही लक्ष देऊन असं नाही. शेजारी पाहिजे सुद्धा सांगितलं पाहिजे नाही. येऊन प्रत्येक वेळेला ग्रामपंचायतची जबाबदारी असं झटून मोकळं वाटत नाही. ग्रामपंचायत काय करते किंवा कित्येक बळी काय करते. आम्ही नवीन आलेले आहेत. आम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असं असं नाही. तुम्ही पण त्याला सहकार्य करून आम्हाला पुढे कुठे तरी यायला पाहिजे ना. आम्हाला सुद्धा त्याला अवगत केलं पाहिजे. आम्हाला सुद्धा त्याला सन्मान घेतलं पाहिजे. आमचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक वेळेस त्यांना काय कळते त्यांना काय कळते असं करू नका. माझी तक्रार आहे त्या मुलीच्या प्रकरणाबद्दल बघून इतकं वाईट वाटत होतं. सगळ्यांनी सगळे जाऊन आले बघून आले पण त्याला तिला कुठेतरी न्याय मिळावा. न्याय मिळावा म्हणण्यापेक्षा आम्हाला आमच्या ताब्यात द्या एकदा तरी. त्या चांगल्या चपलांनी वाजून काढू द्या. आता हे काय होताना दिसत नाहीये. मी माझ्यातर्फे महिलांचं मी जिथं जिथं काम केलं तिथं तिथं महिला ज्या आहेत इच्छुक की ज्यांना असं वाटलं की आपल्या घरी नवरा दारूतून येतो, आपल्या मुलांना मारतो, मला त्रास देतो आणि मी पुढे येऊन काम करायला तयार आहे अशा महिलांनी यांना आपली नावं नोंदवावी. मी माझ्याकडून आयकार्ड नाही का पोलीस ठाणे स्तरावरती त्यांना नाही का दारूबंदी समिती स्थापन करून आयकार्ड घेईल. जिथं दारूचं रस्ता चालतो ना रस्त्याला घेराव मारून बसतो ना आपण एक मोठी घटना झाल्यावर बरोबर ना. जर गावात एखादा विकायलाच बसलाय ना त्याच्या घराला सर्कल मारून बसलं तर कुठं जाईल तो बरोबर आहे ना. जर तुमचा माणूस माहिती की या ठिकाणी जातो आणि या ठिकाणी पिऊन येतो म्हणजे मूळ कारण काय आहे ते घर आहे तो धंदा आहे मग तिथं पोलिसांना करणार पोलीस आले की तो पळून जाणार का. तर गावातले अर्धे जे इंटरेस्टेड आहेत त्या गोष्टी जिथे सांगणार गाडी तिथे दिसली कोपऱ्यावर ह्याच्यावर दिसली त्याच्यावर दिसली मग तो पळापळ करणार त्या गोष्टी आहेत ना. माझं बहिणींना मातांना निवेदन आहे की चालत चालत तुम्हीच निघायचं आणि त्याच्या घरातच थांब मांडून जाते पोलीस आणि तो काय करतोय ना त्यानंतर मग आमची कारवाई जी होईल तर ती आम्ही पुढची कारवाई करू. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की पोलिसांना दोन ते तीन प्रकार असतात. एक समजून सांगणं साम दाम दंड भेद म्हणतोय की नाही तर आता ते साम दामच्या पुढे गेलेलं आहे इथलं बरोबर आहे ना. आणि दंड झाला तर कृपया करू नयेत ना. काय होतंय मी पोलीस आहे मी नोकरी पोलिसाची करतोय कशासाठी रोजीरोटीसाठी बरोबर आहे ना. माझं कुटुंब चालवायचंय आणि एक शिपाई येतो एक हवालदार येतोय त्याला त्याचं कुटुंब चालवायचं. तो एखादे आहे ना सामान्य माणूस म्हणून गावातल्या किती लोकांना पोलिसांनी मारले हात आतापर्यंत हातवर करा. सामान्य माणूस म्हणून चुकीत नसताना मारले का. एखादा चुकीत आहे त्याला काय मिळाला तर त्याचा फोटो काढायचा तो टाकायचा. मग तो काय म्हणतो माहिती का मारताना दिसतोय म्हणल्यावर पोलीस बसणार नाही की तो पुढच्या माणसावर उचलतोय हे करतोय म्हणून. मग तो काय म्हणतो माहिती का आयला माझ्यावरती आता इन्क्वायरी चालू झाली मग पुढे कशाला मारायचं जा तुला काय तुझ्या तू समोरून जा. हा घाक आहे ना आपण स्वतः ठेवला पाहिजे. आपण आहे ना चुकीच्या माणसाच्या पाठीमागच उभं राहायचं नाही. चुकीचा माणूस आहे ना तर सगळ्यांनी एका बाजूला व्हायचा तो माणूस आहे ना चुकीचा आहे हा आपल्या भळक्यातून बाजूला करायचं. एक तर सुधार मग भळकेते नाहीतर आहे ना चुकीचा आहे तर भळक्याच्या माणूस ना ही भूमिका ठेवायची. तशी भूमिका घेतल्यावर जर पोलीस कुठे कमी पडत असेल तर पोलिसांवर तुम्ही जे आरोप कराल ना ते मान्य आहेत. मला फॅक्ट काय होती माहितीये का की ग्रामसभेला आम्ही आलो ना तर ग्रामसभेमध्ये कोण दिसतो माहिती का इकडचा भाग दिसतो इकडचा भागच दिसत नाही. येतो तुम्ही खरं सांगा मी गावामध्ये गाव भेट घेतो गाव भेट घ्यायला आल्यावर मी विचारतो की गावातल्या काय समस्या आहेत तर सांगणारे कोण असतात नाही का इकडचेच असतात फक्त इकडचा भाग दिसतच नाही मला कुठं. मग तुमच्या समस्या नाही फक्त तुम्हाला विनंती आहे का तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. माझी सहकार्याची भूमिका पूर्ण राहील आणि दारूबंदी याच्यासाठी तुम्ही जातीने लक्ष घालावं. तुम्हाला काय मी काय सांगतोय महिलांच्या वतीनं तुम्हाला तुम्ही गावातल्याच आहात ना. मी सांगते आता ज्या महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत ना ज्या विचारलं त्यांनाच बोलून घेतो. नऊ जणी 15 पैकी 9 आहेत. 9 महिलांना बोलून घेतो कारण आर्वी ग्रामपंचायत झाली. तुम्हाला आहे ना तुम्हाला मी दारूबंदी समिती स्थापन करून आहे ना त्याच्यावरती नेमतो
आणि त्याच्यासोबत आहेत ना गावातल्या महिला ज्या कोणी इच्छुक असतील ना त्या सगळ्यांना मी आईकाडी स्वीकारायला तयार. फक्त त्याचा वापर आहे ना योग्य कामासाठी करायचा, इतर कामासाठी करायचा नाही. आणि मला खात्री आहे की एक बहीण म्हणून आई म्हणून घराला वळण लावायचं काम जर बाई करू शकते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, जवळा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.